मुंबईमध्ये आज दोन दसरा मेळावे होत आहेत. दसरा मेळावा नक्की कुणाचा यावरनं सध्या आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते नितीन सरदेसाई. सर सर, ज्या पद्धतीनं सध्या चढावळ चाललेली आहे, दोन गेल्या वर्षापासून या ठिकाणी दोन वेगवेगळे दसरा मेळावे पाहायला मिळत आहेत, कसं बघता याच्याकडे? जो तो म्हणतो की आमचाच मेळावा, दसरा मेळावा हा खरा मेळावा, बाळासाहेबांचा मेळावा. महाराष्ट्रातली जनता कधी नव्हे इतकी संभ्रमावस्थेत आहे. प्रत्येक जण म्हणतोय की विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जाणारे आहोत, पण त्या विचारांचं सोनं घेऊन पुढे जाणारे आहोत असं म्हणतायत, पण मला तर यात कुठे सोनं दिसत नाही आहे. सगळाच पोरखेळ आहे, फक्त एकमेकांवरती कुठेतरी टीका करणं आणि ती सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, एवढंच याचं आता अस्तित्व उरलेलं आहे. आणि हे जनतेला आवडत नाही आहे. एकाच नावाचे दोन पक्ष असं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चार पक्ष काम करतायत, आणि त्यामुळे विचार वगैरे ह्या सगळ्याला केव्हाच सगळ्यांनी सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचकडे जनता काही फार चांगल्या अपेक्षेने बघत नाही आहे. एकमेकांवरती टीका करण्यासाठीचे मेळावे, एवढंच ह्याचं स्वरूप आहे आणि तसंच जनतेला वाटतंय. दोन्ही दसरा मेळाव्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन होताना पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने खास करून शिवतेजाची मागणी न करता यावेळेला त्यांचा आझाद मैदानावरती या ठिकाणी दसरा मेळावा होतो आहे. खरे बाळासाहेबांचे विचार ऐकायचे असतील तर आझाद मैदानावरती या, असे फलक सुद्धा या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत. बाळासाहेबांचा आशय कुठेतरी घेतलेला पाहायला मिळतोय. नाही, पण त्यांनी काय होणार आहे, लोकांना कळतंय ना की बाळासाहेबांचे विचार घेऊन खरं तर कोण पुढे चाललं हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे ह्या मेळाव्याकडे लोकांची काही फार अपेक्षा आहे असं मला वाटत नाही. आणि ह्या पद्धतीचा राजकारणाचा एकंदरीतच जनतेला वीट आलेला आहे, आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग त्याचे हा मेळावा बरोबर का तो मेळावा बरोबर ह्यामध्ये मी पडू इच्छित नाही, पण या सगळ्या गोष्टींना जनता नक्की उत्तर देईल. पुढच्या दसरा मेळाव्याला या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असेल असं विरोधक सांगतायत, थेट दिल्लीमध्ये पण आणि राज्यामध्ये पण, कसं बघताय या विधानाकडे? नाही, मला नाही वाटत. जनता अतिशय शून्य आहे आणि ती योग्य वेळी अशा पद्धतीने कोणाही बरोबर युत्या आघाड्या करणाऱ्या सगळ्याच एकंदरीत जे काही महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. खास करून शिवतीर्थावरचा मेळावा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा म्हणून बघितलं जात आहे, त्यांचं पण जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते, मनसेकडून काय उत्तर असेल? बघा, असं आहे की ह्याच्याशी खरं तर आमचा काही संबंध नाही आहे. ज्याला त्याला आपापले विचार लोकांपुढे ठेवण्याचा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, जो ते बजावतायत, त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण जनता म्हणून जेव्हा मी त्याच्याकडे बघतो त्यावेळेला लोकांना हे सगळंच एकंदरीत जो काही राजकारणामध्ये जो खेळकंडोबा झालाय महाराष्ट्रातल्या तो आवडत नाहीये, आणि त्याला चोख उत्तर येणाऱ्या निवडणुकांमधून जनता देईल एवढं मात्र मला नक्की कळत आहे, आणि तेच मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच, जनता या संदर्भातलं योग्य ते उत्तर येणाऱ्या निवडणुकीमधून नक्कीच देईल असा विश्वास या ठिकाणी नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.